नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने राज्यात हुडहुडी वाढली। तर मित्रांनो, कोणत्या भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, एक छोटीशी विनंती, जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट नक्की करा। तर बघा मित्रांनो, चक्रीवादळाची स्थिती ही निर्माण झाली श्रीलंकेवर। श्रीलंकेवर चक्रीवादळ स्थिती निर्माण झाल्याने राज्यात हुडहुडी वाढली। तर याविषयी अधिक माहिती अशी की श्रीलंकेवर चक्रीवादळ स्थिती निर्माण झाली असून, तर उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निचांकी नोंद झाली आहे। किमान तापमानाचा पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या दिशेत दरवर्षी बदल होत असल्याकारणाने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा थंडीचा हंगाम लवकर सुरू झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे। 12 नोव्हेंबर 2019 रोजी 20 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले होते। आज 12 नोव्हेंबर 2020 रोजी 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर हवामान विभागात झाली आहे। दररोज किमान पाऱ्यात घसरण होत असल्याने निफाड, लासलगाव, चांदोरी, सायखेडा, कसबे, सुकणेगाव यासह तालुक्यातील गावे चांगलीच गालटून निघाली आहेत। या गाड्यातून मिळण्यासाठी ठिकठिकाणी शेकुटे पेटवले जात आहे। तर उबदार कपडे परिधान करणे, गरम पदार्थ सेवन करणे जात आहेत। थंडीत दरवर्षी वाहणारे वारे हे दुबई, पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर असे वाहतात, पण थंड वाऱ्याच्या दिशेने दरवर्षी बदल होत आहे। त्यामुळे सन 2015 दुबई, पाकिस्तानमधील कराची, राजस्थानमध्ये उत्तराखंड असे गेले होते। तर 2018 आणि 2019 दुबई, पाकिस्तानमधील कराची आणि गुजरात, नाशिक, विदर्भ मार्गे कलकत्ता असे गेले होते। मागील वर्षी क्यार चक्रीवादळामुळे थंडी उशिराने सुरू झाली होती। यंदा हे वारे 2018-19 दिशेने वाहत आहे, त्यामुळे थंडी लवकर सुरू झाली आहे। श्रीलंकेवर चक्रीवादळ सुस्थितीत निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण होत किमान तापमानात 2 दिवसानंतर घट होत आहे। थंडीपासून थोडासा दिलासा मिळणार आहे। तर 17 आणि 18 आणि 19 या तारखेला नाशिक जिल्ह्यात निफाड, नाशिक, सिन्नरसह काही ठिकाणी पाऊस पडणार असून, पुन्हा 26 नोव्हेंबरपासून नाशिकसह राज्यात जोर धरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञाकडून व्यक्त केला जात आहे। तर बघा मित्रांनो, दिनांक किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअसमध्ये, तर 2 नोव्हेंबर 2020 18.5, 4 नोव्हेंबर 2020 16, तर 12 नोव्हेंबर 2020 8.5। तर मित्रांनो, या बघा, तुम्हाला तारीख पुन्हा एकदा सांगतो, 17, 18, 19 या तारखेला नाशिक जिल्ह्यात निफाड, नाशिक, सिन्नर या काही ठिकाणी पाऊस पडणार असून, पुन्हा 26 नोव्हेंबरपासून नाशिकसह राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञाकडून व्यक्त केला जात आहे। तर महत्त्वाचे म्हणजे बघा मित्रांनो, पुन्हा पाऊस पडणार आहे 17, 18, 19 या ठिकाणी। श्रीलंकेवर चक्रीवादळ स्थिती निर्माण झाल्याने राज्यात हुडहुडीही वाढली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।